नमस्कार मित्रांनो, चला तर पाहूया आज बुद्धिमत्ता व परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न। एकूण 10 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाची काहीतरी वेगळी ट्रिक्स या ठिकाणी दिलेली आहे। तर जास्तीत जास्त प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये कसे सुटतील यासाठीच्या दिलेल्या महत्त्वपूर्ण ट्रिक्स पाहून घ्या मित्रांनो। चला तर पाहूया आजचे महत्त्वाचे प्रश्न लगेच। चला तर मित्रांनो, आजच्या प्रश्नाची सुरुवात करणार आहोत आपण आपल्या विशेष एका मित्रापासून। हा मित्र आहे जयपूर राजस्थानचा। प्रश्न सोपा आहे परंतु आपल्याला खास जयपूरवरून हा प्रश्न आलाय आणि जयपूर राजस्थानचा प्रश्न आल्यामुळे आपण सुरुवातीला त्यांचा प्रश्न सोडवूयात। तर मनोज पांडे सरांनी हा प्रश्न विचारलाय। मनोज पांडे सरांनी दोन प्रश्न विचारले, दोन्ही प्रश्न आपण लगेच सोडवून देणार आहोत मित्रांनो। तर पहा, या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर त्यांनी विचारले आहे की या प्रश्नांच्या ठिकाणी कोणती संख्या असेल। तर पहा, या ठिकाणी थोडं निरीक्षण केल्यावर तुम्ही सुद्धा हा प्रश्न सोडवू शकतात। या ठिकाणी पहा, 21 आणि 29 बेरीज येते 30, त्याच पद्धतीनं 35 आणि 15 बेरीज आली 50, 35 आणि 15 बेरीज 50, त्यानंतर 28 आणि 22 बेरीज 50। तर पहा, या तीनही बेरीजी जर 50 येत असतील तर मग आपल्याला आता हे प्रश्नचिन्ह अधिक 31 बरोबर पण 50 पाहिजे। तर पहा मग, म्हणून या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणार आहे 19। तर या पद्धतीनं अतिशय सोपा प्रश्न आहे मनोज सर, परंतु तुम्ही राजस्थानवरून प्रश्न विचारल्यामुळं आम्ही तुम्हाला सुरुवातीला स्थान दिलं आणि आपला पहिला प्रश्न सोडवलेला आहे आज। चला तर मित्रांनो पाहूया मनोज सरांचा दुसरा प्रश्न नेमका काय आहे। तर पहा, दुसऱ्या प्रश्नामध्ये मनोज पांडे सरनी जयपूरहून आपल्याला विचारलेला आहे। या ठिकाणी एक तक्ता दिलेला आहे, बी बीच्या खाली 4 आहे, त्यानंतर ए एच्या वर 1, त्यानंतर जी जीच्या खाली 49, त्यानंतर जे त्याच्यावर 100। तर 196 पुढे प्रश्नचिन्ह आहे। तर मनोज सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्ही ABCD लिहिलात, ABCD, आणि त्याला जर नंबर दिले 1, 2, 3, 4, EFGHIJKLMNOPQR इथपर्यंतच आपल्याला गरज पडणार आहे। तर पहा मनोज सर, याला जर नंबर दिले 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, ओके। तर पहा, या ठिकाणी 1 चा वर्ग 1 येतो, तसं 2 चा वर्ग 4, त्याच पद्धतीने आपल्याला जी दिलेला आहे, जी म्हणजे 7 चा वर्ग 49, त्यानंतर जे 10 चा वर्ग 100। तर आपल्याला शोधायचं आहे 196 कोणाचा वर्ग असेल, तर 196 म्हणजे 14 चा वर्ग आहे, 196 14 चा वर्ग आहे, आणि म्हणून या ठिकाणी जे आपलं उत्तर असणार आहे ते आहे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 196, आणि त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह बरोबर येणार आहे तुमचं यन हे अक्षर। तर अशा पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता, खूपच सोपे प्रश्न आहेत। चला तर पाहूया मित्रांनो आपले आणखी काही महत्वाचे प्रश्न लगेच। चला तर पाहूया मित्रांनो, हा प्रश्न विचारलाय आपल्याला अश्विनी मॅमनी। तर अश्विनी मॅडमनी या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत याबद्दलचा प्रश्न दिलेला आहे। तर पाहूया नेमकं या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत। तर एकच शिरोबिंदू असेल आणि पाया समान असेल, तर नियम सांगितला होता आपण 1, 2, 3, 4 या सर्वांची बेरीज येते 10। त्याच पद्धतीनं इथं तसंच आपण लिहू शकतो 1, 2, 3 या सर्वांची बेरीज आली 6, तसंच या ठिकाणी 1, 2, 3 यांची पण बेरीज येईल 6। तर पहा, या ठिकाणी एकूण जर आपण शिरोबिंदूचा विचार केला त्याप्रमाणे 10, 6 आणि 6 एकूण त्रिकोण होतात, परंतु आपण हा जो एक त्रिकोण आहे हा एक त्रिकोण फक्त डबल मोजला गेलाय, म्हणजेच एकूण त्रिकोण जर काढायचे असतील आपल्याला, एकूण त्रिकोण बरोबर 10 अधिक 6 अधिक 6, आणि हा एक जास्त मोजलेला आहे तो एक वजा करूया, म्हणजेच 10, 6, 6 एकूण होतील 22 वजा 1, म्हणजे एकूण या ठिकाणी त्रिकोण असणार आहेत 21। तर पहा मॅडम, या पद्धतीनं अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात, त्रिकोण मोजण्याचा तर मार्क तुमचा जायलाच नको आहे, इतके सोपे प्रश्न आहेत। तर मित्रांनो लक्षात ठेवा, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही लगेच प्रश्न सोडवू शकतात। चला तर पाहूया यासारखे आणखी काही महत्वाचे प्रश्न लगेच। चला तर मित्रांनो, यानंतर पाहूया शेख अमजद या सरांचा प्रश्न। बीडवरून त्यांनी प्रश्न विचारलाय। पहा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी प्रश्न असा विचारलाय,
200 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 72 किलोमीटर वेगाने एक पूल ओलांडून जाण्यासाठी 1 मिनिट वेळ लागतो, तर पुलाची लांबी किती मीटर असेल? तर पहा मित्रांनो, अतिशय सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी आगगाडीची लांबी दिलेली आहे आपल्याला, आगगाडीची लांबी बरोबर आहे 200 मीटर, पुलाची लांबी आपल्याला माहीत नाही म्हणून आपण पुलाची लांबी घेऊया एक्स मीटर. आपल्याला वेग पण दिलाय, वेग बरोबर 72 किलोमीटर पर तास, आणि वेळ पण दिलेला आहे, वेळ बरोबर 1 मिनिट म्हणजेच 60 सेकंद. तर पहा, हा प्रश्न पण अतिशय 30 सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला मी सूत्र मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, ते व्हिडिओ तुम्ही आणखी पाहून घ्या. तर पहा, सूत्र असं आहे, वेळ बरोबर 18/5 × आगगाडीची लांबी अधिक पुलाची लांबी भागिले वेग. तर पहा, या जर सूत्राचा वापर केला तर तुम्हाला लगेच सुटेल हे. तर वेळ दिलाय आपल्याला 60 सेकंद, 60 बरोबर 18/5 + आगगाडीची लांबी 200 मीटर प्लस पुलाची लांबी एक्स आणि छेदामध्ये आहे 72. तर पहा, 18 × 18 = 72, 5 × 4 = 20, आणि ह्या 20 ने जेव्हा आपण ह्या 60 ला गुणू तेव्हा 20 आणि 60 चा गुणाकार येईल 1200. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल, या ठिकाणी पहा, 1200 = 200 + x. तर पहा, आता 1200 = 200 + x जर आलं तर आपल्या लक्षात आलं असेल की x ची किंमत 1200 वजा 200 म्हणजे आगगाडीची वजा करूया आपण, हे 200 वजा करूया आणि म्हणून x बरोबर 1000 मीटर, म्हणजेच पुलाची लांबी असणार आहे 1000 मीटर. तर अशा पद्धतीनं, अतिशय सोप्या पद्धतीनं एकच स्टेपमध्ये याचं उत्तर येतं. तर मित्रांनो, या प्रश्नाचे मार्क अजिबात जाऊ देऊ नका, अतिशय सोपा प्रश्न आहे. चला तर पाहूया पुढील प्रश्न. चला तर मित्रांनो पाहूया अतिशय महत्वाचा प्रश्न. यामध्ये आपण वैवारीवरील प्रश्न पाहणार आहोत. हा प्रश्न विचारला आहे निलिमा नाशिकवरून. तर पहा मित्रांनो, प्रश्न काय आहे. रोहितच्या वडिलाचे वय रोहितच्या वयाच्या 3 पटीने जास्त आहे. आणखी 8 वर्षानंतर रोहितच्या 2.5 पट होते. आणखी 8 वर्षानंतर रोहितच्या वयाच्या किती पट वडिलांचे वय असेल? तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवत असताना समीकरण आपल्याला मांडावं लागेल. समजा रोहितचे आजचे वय, रोहितचे आजचे वय बरोबर एक्स, म्हणजेच वडिलांचे वय वडिलांचं वय 3 पटीने जास्त आहे म्हणजे 4x, 3 पट म्हणजे 3 पट आणि एक्स मध्ये 1 प्लस केलं 4x झालं. आता आपल्याला असं सांगितलं की 8 वर्षानंतर अडीच पट म्हणजेच 5/2 पट आहे. तर पहा, याचं जर आपण समीकरण लिहिलं तर आपल्या लक्षात येईल 8 वर्षानंतर म्हणजे रोहित होईल एक्स अधिक 8 वर्ष आणि त्यांच्या वडिलांचं वय असेल 4x + 8. परंतु हे जे वडिलांचं वय आहे हे रोहितच्या वयाच्या 5/2 पट असेल, म्हणजेच आपल्याला याला 5/2 ने गुणावं लागेल. आता 5/2 ने या पूर्ण समीकरणाला गुणायचं असेल इथं
तर हे इथलं भागाकारातलं दोन इकडं गुणाकारामध्ये येईल आणि पाचला आपण इथं गुणूया, म्हणजेच आपल्याला असं मिळेल 5x अधिक 40 बरोबर, हे दोनने इकडं गुणूया, 8x अधिक 2 आणि 8 चा गुणाकार आला 16। यानंतर पहा हे 16 इकडं जे आहे ते इकडं वजा होईल आणि इकडलं 5x इकडं घेऊन वजा करूया आपण, म्हणजेच समीकरण मिळेल 40 वजा 16 बरोबर 8x वजा 5x म्हणजे 24 बरोबर 3x ही किंमत आपल्याला मिळालेली आहे। हे जर आपण सोडवलं तर आपल्या लक्षात येईल x 24/3 = 8। तर पहा म्हणजेच रोहितचं वय 8 इयर आहे, 8 वर्ष, आणि वडिलांचे बत्तीस इयर। तर आता आपल्याला किंमत सोडवत असताना या ठिकाणी 8 वर्ष आणि 8 वर्ष म्हणजे आणखी 16 वर्ष यामध्ये मिक्स करायचे आहे, म्हणजे 8 आणि 8, 8 अधिक 8 म्हणजे 16 वर्षानंतर, 16 वर्षानंतर काय होईल पहा, रोहित जो आहे तो 8 अधिक 16 = 32 वर्षाचा होईल आणि वडील 32 अधिक 16 सॉरी 8 अधिक 16 म्हणजे 24 वर्ष आणि वडील 32 आणि 16 म्हणजेच 48 वर्ष। तर या ठिकाणी विचारले की किती पट असेल, म्हणजे 24 × 2 केलं तर 48, म्हणजेच हे 2 पट वडिलांचं वय असणार आहे रोहितपेक्षा। म्हणून मित्रांनो या ठिकाणी 2 पट हे उत्तर बरोबर आहे। निलिमा मॅडम, या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागेल। सुरुवातीला रोहितचं वय आणि त्यांच्या वडिलांचं वय काढून घ्यावं लागेल आणि त्यानंतर मग त्याची दुप्पट केल्यानंतर आपल्याला हा प्रश्न लगेच सुटेल। धन्यवाद। चला तर मित्रांनो यासारखा आणखी एक प्रश्न पाहूया लगेच। तर मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया, आकृतीतील त्रिकोण मोजणे। तर पहा या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला पठाण सर बीडवरून। तर अतिशय सोपा प्रश्न आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेल्या आकृतीतील एकूण त्रिकोणाची संख्या मोजायची आहे आणि ही संख्या कशी मोजायची हे आपण पाहूया। अतिशय सोप्या पद्धतीनं आपण संख्या शोधूयात की या ठिकाणी एकूण त्रिकोणाची संख्या किती आहे। तर आपण यापूर्वी एक नियम सांगितला होता की एकच शिरोबिंदू असेल तर या ठिकाणी या आकृतीचा जर विचार केला तर याला आपण 1 आणि 2 नंबर दिलं तर ह्या दोन्हीची बेरीज म्हणजेच या ठिकाणी 3 त्रिकोण असतात। त्याचबरोबर या ठिकाणी तशीच आकृती आहे, याला पण आपण 1 आणि 2 जर नंबर दिला या ठिकाणी पण 3 त्रिकोण आहेत। तर पहा अतिशय सोपा भाग आहे, या दोन्ही ठिकाणी 3 3 त्रिकोण झालेले आहेत, 1 2 बेरीज आली 3, त्याच पद्धतीनं 1 2 = 0 3। तर पहा 3 आणि 3 6 त्रिकोण तर झालेले आहेत। त्यानंतर पहा हा त्रिकोण मी मोजतोय, हा जो मोठा कर्ण काढलेला आहे हा एक त्रिकोण झाला आणि त्याचबरोबर हा दुसरा एक त्रिकोण, म्हणजे हे आणखी 2 त्रिकोण वाढलेले आहेत या ठिकाणी। त्याचबरोबर पहा इथून इथपर्यंत हा एक त्रिकोण आणि तसाच हा त्रिकोण इकडे पण होतो, तर हे आणखी 2। त्याचबरोबर हा जो बाहेरचा एक त्रिकोण आहे हा एक त्रिकोण आणि त्याचसोबत हा जो मोठा एक त्रिकोण आहे हा एक त्रिकोण, म्हणजे आपणास लक्षात आलं असेल या ठिकाणी एकूण त्रिकोणाच्या संख्येचा जर विचार केला तर आणखी हे 2, या सर्वांची जर बेरीज केली तर 0 3 0 3 0 2 अधिक 0 2 अधिक 0 2। तर पहा एकूण 12 त्रिकोण आपल्याला या आकृतीमध्ये दिसतील।
तर अशा पद्धतीने पटानुसार आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल। त्रिकोणाची संख्या अतिशय सोप्या पद्धतीने मोजता येते, तेवढं जर आपल्या लक्षात आलं तर आपण हा प्रश्न लगेच सोडवू शकतात। चला तर मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न असाच अतिशय सोप्या पद्धतीने लगेच। तर पहा मित्रांनो, हा प्रश्न विचारलेला आहे संदीप सर जळगाववरून आणि याने अतिशय सोपा प्रश्न विचारला आहे। मित्रांनो, एका गोट्यात गाय व कोंबड्या यांच्या डोक्यांची संख्या 22 असून पायांची संख्या 64 असेल तर गायीची संख्या व कोंबड्यांची संख्या शोधा। तर पहा यासारखे प्रश्न आपल्याला बऱ्याच वेळेस विचारले गेलेत, तर या प्रश्नाची एक सोपी ट्रिक्स आहे, ती ट्रिक्स मी आपणास सांगणार आहे, अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात आणि जास्त विचार न करता। तर ती ट्रिक्स अशी आहे, पहा या ठिकाणी जी डोक्यांची संख्या दिलेली आहे आणि पायांची संख्या, पायाची संख्या आहे 64, डोक्याची संख्या आहे 22। तर पहा ट्रिक्स काय सांगते, पायाच्या संख्येला 2 भागा, उत्तर आलं 32, या 32 हे 22 वजा करा, तुम्हाला उत्तर मिळेल 10। तर ही 10 संख्या ज्या प्राण्याला 4 पाय आहेत त्याची निघालेली असते, हे लक्षात ठेवायचं कायमच। म्हणजे या ठिकाणी 4 प्राणी म्हणजे 4 पाय असणारी गाय म्हणजे काय असणार आहे, पहा 4 पाय असलेल्या प्राण्यांची संख्या हे उत्तर असणार आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। म्हणून 10 गायी असतील आणि आता डोक्यांची संख्या जर 22 असेल तर कोंबड्या नक्कीच 22 गेल्यानंतर राहिल्या म्हणजे 12, तर 12 कोंबड्या असतील। तर अतिशय अशा पद्धतीने की नेमकं इथे एक्स वगैरे काही न वापरता अतिशय सोप्या पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला समजावून सुद्धा सांगायला मला फक्त 1 वेळ लागलाय। तर मित्रांनो या पद्धतीने जर तुम्ही सोडवलात, फक्त स्टेप लक्षात ठेवा, पायाच्या संख्येला 2 भागायचं आणि डोक्याची संख्या वजा करायची, आलेली संख्या ही 4 पाय असलेल्या प्राण्याची मिळते, म्हणजेच गायी असणार 10 आणि कोंबड्या असणार 12। तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही पण सोडवू शकता। चला तर मित्रांनो पाहूया यानंतर पुढील प्रश्न असाच अतिशय सोपा प्रश्न लगेच पाहूया। मित्रांनो यानंतर अतिशय महत्वाचा प्रश्न पाहूया आपण, कामकाळ वेगवरील शरद साळुंके उमरगाववरून हा प्रश्न विचारलेला आहे। शरद साळुंकेवरून यांनी जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न असा आहे, 28 माणसे एक काम काही दिवसामध्ये पूर्ण करतात, जर दिवसाची संख्या 203 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील। तर पहा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे, आपण सुरुवातीला लिहून घेऊया, M1 म्हणजे 28 माणसं, W1 म्हणजे एक काम। या ठिकाणी आता सुरुवातीला किती दिवस लागतात हे दिलेलं नाही, फक्त काही दिवसामध्ये म्हटलेलं आहे, म्हणून आपण Day 1 बरोबर एक्स डेज घेऊया। त्याच पद्धतीनं या ठिकाणी कामाचे तास वगैरे दिले नाहीत, नाही लिहिले तरी चालतील मग आपण पण। आता आपल्याला पाहायचं आहे M1 आपल्याला शोधायचं आहे, आपण M1 बद्दल M1च लिहून ठेवूया। त्यानंतर W2 जे असणार आहे म्हणजे दुसरं काम ते एकच आहे आणि माणसाची जी संख्या आहे दिवसाची जी संख्या आहे आपल्याला D2 ही करायची आहे, 203 म्हणजेच एक्स आहे सुरुवातीला, तर आपली संख्या होईल 2x/3। यानंतर आपण यासाठी अतिशय सोपं सूत्र मांडतो आणि तेच सूत्र आपण कोणत्याही गणिताला मांडू शकतो, तर ते सूत्र पाहूया आपण नेमकं काय आहे। तर पहा M1 W1 D1 या ठिकाणी दुसऱ्या वेळेसचं काम म्हणून M2च लिहूया, W2 आणि D2। तर आपलं सूत्र आहे पहा मित्रांनो, M1 गुणिले D1 गुणिले W2 बरोबर M2 गुणिले D2 गुणिले W1। या ठिकाणी सर्व किमती लिहून ठेवूया, M1 आहे 28 गुणिले D1 म्हणजेच एक्स दिवस गुणिले W2 म्हणजे एक काम। त्याच पद्धतीनं M2 आपल्याला शोधायचं आहे, म्हणजे M2 असंच ठेवूया आपण, गुणिले D2 म्हणजे आपल्याला 2x/3 सांगितलेलं आहे आणि W1 आपलं एकच आहे। तर आपल्याला किंमत आता M2ची काढायची असेल, तर पहा या ठिकाणी यांनी याला भागून घेऊया, हे या ठिकाणचा गुणाकार आलेला आहे पहा 28x आणि छेदामध्ये असणार आहे 2x/3।
तर हे 2x1 2x आणि हे 2x म्हणजे 14 आलं. छेदामधलं पुढे 3 वर गुणाकारामध्ये जाईल म्हणजे 14 गुणिले 3, आणि म्हणून M2 जी संख्या आहे म्हणजे दुसऱ्या वेळेस जी माणसाची संख्या आहे ती असणार आहे 42. याचाच अर्थ आणखी कामगार किती घ्यावे लागतील म्हणजेच आणखी 14 कामगार लागतील. तर या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे सूत्र वापरून लगेच गणित सोडवू शकतो मित्रांनो. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. यानंतर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. चला तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहूया. या ठिकाणी परिमेय संख्येवरील प्रश्न आहे. हा प्रश्न विचारला आहे सुनीता मॅडम यांनी सोलापूरवरून. तर मॅडम पहा, अतिशय सोपी परिमेय संख्या या ठिकाणी आपण विचारलेली आहे. तर पहिलं गणित आपण सोडवूया. 6 गुणिले 119 गुणिले 63/8 गुणिले 17/9. आता हे सोडवत असताना या ठिकाणी दोन्ही ठिकाणी गुणाकार दिलेला आहे म्हणजे आपण वरची संख्या आणि खालची संख्या एकमेकाचा भागाकार करू शकतो, गुणाकार करू शकतो. या पद्धतीने आपण सोडवू शकतो. तर पहा आपण सोप्या स्टेपनं सोडवूया. 9 19 9 17 63 17 1 17 17 19 त्यानंतर 7 1 7 7 1 7 त्यानंतर शिल्लक राहिले पहा मित्रांनो 6 1 1 म्हणजे 6 1 6 आणि छेदामध्ये 8. पुन्हा याचा भागाकार करूया. 2 3 6 2 4 8 म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 3 अंश छेद 4. तर या पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. तर मॅडम तुमचा दुसरा प्रश्न पण पाहूया लगेच. 17 गुणिले 17 गुणिले 1/51 अधिक 17/3. तर पहा मॅडम या ठिकाणी या पहिल्या तिन्हीमध्ये गुणाकार आहे म्हणजे 17 1 17 17 3 51 होईल. आता आपण हा 17 आणि हा 1 चा गुणाकार केला तर 17 अंश छेद 3 अधिक पुन्हा 17 अंश छेद 3. या दोन्हीची बेरीज केली तर 17 आणि 17 34 आणि छेदामध्ये 3च राहील. आणि या पद्धतीनं 17 34/3 हे उत्तर येणार आहे. तर मॅडम अतिशय सोपे प्रश्न आहेत. सगळ्यात महत्त्वाचा पूर्णांकामध्ये गुणाकार आणि भागाकार करत असताना थोड्या अडचणी जाणवतात, परंतु थोडा जर सराव केला आणि जर आपल्याला याचे नियम माहीत असतील तर तुम्ही हे प्रश्न लगेच सोडवू शकता. चला तर पाहूया यासारखे लगेच सोपे प्रश्न.